इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र खेळ आणि इतिहास या पाठाचा अभ्यास करूयात. मनोरंजनासाठी आणि शारीरिक व्यायामासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ होय. खेळ ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. शिकारी अवस्थेतील माणसाचा शिकार करणे हा उदरभरणाखेरीज खेळ व मनोरंजनाचाही एक भाग होता. प्राचीन महाकाव्यातही द्युत, कुस्ती, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात. खेळांच्या प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या भारतातील प्रसिद्ध संस्था पाहूयात. वडोदरा, पहिलवान जुम्मादादा आणि माणिकराव व्यायामशाळा. पतियाळा, पतियाळा क्रीडा विद्यापीठ. गांधीनगर, स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ. कोल्हापूर, खासबाग व मोतीबाग तालीम. अमरावती, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. पुणे, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी. या खेळांच्या प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या भारतातील प्रसिद्ध संस्था आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेविषयी माहिती घेऊयात. प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये ऑलिम्पिया या नगरात दर 4 वर्षांनी खेळांच्या स्पर्धा भरत असत. ग्रीकांनी धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती व मुष्टियुद्ध हे सामने सुरू केले. एकमेकात अडकवलेली 5 वर्तुळे हे आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधचिन्ह असून त्यातून सहकार्य, मैत्री, ईर्षा, विजिगीषुवृत्ती व शांतता यांचा संदेश जगाला मिळतो. ऑलिम्पिक स्पर्धा ही ग्रीकांनी जगाला दिलेली देणगी आहे. माणसाच्या आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळ खेळल्याने जीवनातील व्यथा, चिंता विसरल्या जातात. मनाला विरंगुळा मिळून मन ताजेतवाने होते. श्रम व शारीरिक हालचालींमुळे व्यायाम होऊन शरीर काटक बनते. मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा, नेतृत्व इत्यादी गुणांचा विकास होतो. सांघिक खेळामुळे सहकार्य व संघभावना वाढीस लागते. खेळांचे प्रकार: बैठे खेळ, मैदानी खेळ. बैठे खेळांमध्ये पत्ते, बुद्धिबळ, सारीपाट. मैदानी खेळांमध्ये कबड्डी, लंगडी, क्रिकेट, हॉकी. बैठे खेळ, बैठे खेळ म्हणजे बसून खेळायचे खेळ. उदाहरणार्थ बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या, सागरगोटे, भातुकली इत्यादी खेळ. मैदानी खेळांमध्ये देशी खेळ आणि विदेशी खेळ असे 2 प्रकार होतात. देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो, तसेच गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, लंगडी इत्यादी खेळ लोकप्रिय आहेत. विदेशी मैदानी खेळांमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो. मैदानी खेळांमध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, मेरेथॉन, अडथळ्यांच्या शर्यती इत्यादी खेळांचा समावेश होतो. शारीरिक कौशल्यांवर आधारित खेळामध्ये गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी इत्यादी खेळांचा समावेश होतो. पाण्यातील खेळामध्ये वॉटर पोलो, पोहण्याच्या शर्यती, नौकानयन इत्यादी खेळ आहेत. शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक. साहसी खेळांमध्ये स्केटिंग, आईस हॉकी, रोमांचकारी खेळांमध्ये ग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, मोटारसायकल, मोटार कार यांच्या शर्यती यांचा समावेश होतो. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतात हा खेळ आवडीने खेळला जातो. भारतात क्रिकेट हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे. खेळांच्या स्पर्धा स्थानिक, तालुका, जिल्हा,
राज्य व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर होतात. हॉकी, बुद्धिबळ, कुस्ती, क्रिकेट, फुटबॉल यांच्या विश्वचषक स्पर्धा भरवल्या जातात. ऑलिम्पिक एशियाड, दिव्यांगांचे ऑलिम्पिक, ब्रिटिश राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जातात. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. 1956 त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्ल विद्यागुरू बाळंभट देवधर यांची आहे. बाळंभट दादांना हा व्यायाम प्रकार वानरांच्या झाडांवरील क्रीडा पाहून स्फुरला. 20व्या 21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केली जाते. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षकसुद्धा त्या खेळाचा आनंद घेत असतात. या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात, प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात, कंपन्या जाहिरातींची संधी म्हणून सामन्यांकडे बघतात, प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येतात. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी जी साधने व उपकरणे वापरली जातात त्यांना खेळणी असे म्हणतात. प्राचीन स्थळांच्या उत्खननात हाताने किंवा साच्यातून बनवलेली खेळणी तसेच मातीची व दगडाची खेळणी सापडली आहेत. प्राचीन ग्रंथातही बाहुल्यांचा उल्लेख सापडतो. शूद्रकाने लिहिलेल्या मृच्छकटिक या नाटकाच्या नावाचा अर्थच मातीची गाडी असा होतो. लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. कथासरित सागर या ग्रंथात मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. कळ दाबल्यावर उंच उडणाऱ्या, नाचणाऱ्या, आवाज करणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे उल्लेखसुद्धा आहेत. महाराष्ट्रात या रंगीत लाकडी बाहुल्या ठकी या नावाने ओळखल्या जातात. खेळण्यांमधून प्राचीन इतिहास व तंत्रज्ञानाची प्रगती समजते. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा माहिती होतात. मातीच्या किल्ल्यांवर ठेवण्यात येणाऱ्या प्रतिमांवरून शिवकालीन इतिहास माहिती होतो. इटलीतील पॉम्पेई शहरातील उत्खननात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व इटली यांचे परस्पर संबंध पहिल्या शतकापासून असल्याचे अनुमान काढता येते. खेळ व वाङ्मयीन साहित्याची माहिती घेऊयात. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळाशी संबंधित अनेक पुस्तके व कोश उपलब्ध आहेत. मराठीत मल्लखांबाचा इतिहास प्रसिद्ध झाला आहे. षटकारसारखी मराठी व इंग्रजीतही नियतकालिके निघतात. वृत्तपत्रांमधून क्रीडाविषयक वृत्ते व लेख प्रसिद्ध होत असतात. सर्व प्रादेशिक भाषातून व इंग्रजीतून खेळांविषयी चित्रपट तयार केले जातात. दंगल, भाग मिल्खा भाग, MS धोनी, मेरी कोम यांसारखे चित्रपट खेळाडूंच्या जीवनावर निघालेले आहेत. एखादा चित्रपट बनवताना त्या चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहिती असणे आवश्यक असते. खेळाशी संबंधित अनेक घटक असतात.
त्यातून अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात. उदाहरणं पाहूयात आपण. खेळांविषयी आणि आंतरराष्ट्रीय खेळांविषयी माहिती लिहिणारे लेखक व समीक्षक आवश्यक असतात. खेळांचे वर्णन करणारे समालोचक व खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक या व्यवसायातही चांगली संधी असते. दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून खेळांची वृत्ते देणारे बातमीदार, निवेदक व क्रीडातज्ज्ञ यांची आवश्यकता असते. पंच, मैदान तयार करणारे व त्यांना सहाय्य करणारे संगणकतज्ज्ञ, समालोचकाला माहिती पुरवणारे सहाय्यक, खेळांचे साहित्य तयार करणारे उद्योजक व कुशल कामगार, या सर्वांना या व्यवसायामध्ये चांगली संधी मिळू शकते. समालोचक हा प्रत्यक्ष सामन्याचे वर्णन करत असतो, म्हणजेच समालोचन करत असतो. खेळांच्या समालोचकाला स्पर्धा वा खेळ चालू असताना त्या खेळाचे वर्णन करावे लागते. खेळाचा इतिहास व खेळाडूंची भूतकाळातील कामगिरी सांगावी लागते. विविध स्पर्धांमधील वैशिष्ट्यपूर्ण घटना सांगाव्या लागतात. मैदानाचा इतिहास आणि विविध सामन्यातील विक्रम सांगावे लागतात, तरच त्याचे समालोचन रंजक होते. हे सर्व सांगण्यासाठी समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते. शालेय पातळीपासून खेळांना शिक्षण क्षेत्रात महत्त्व आहे. शालेय, आंतरशालेय ते राष्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थी खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात. खेळाडूंसाठी सरकार शिष्यवृत्तीसुद्धा देते. खेळाडूंसाठी शासनात आणि खासगी आस्थापनात राखीव जागा ठेवण्यात येतात. बाळ पंडित हे आकाशवाणीवरून मराठी भाषेत क्रिकेटच्या सामन्यांचे उत्कृष्ट समालोचन करीत असत. सामन्याच्या वर्णनाबरोबरच ते मैदानाचा आणि खेळाडूंचा इतिहास सांगत, खेळांच्या आणि खेळाडूंच्या आठवणी, त्यांचे विक्रम सांगत असत. क्रिकेटच्या खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना असल्याने त्यांचे समालोचन माहितीपूर्ण व रंजक असे, म्हणून श्रोते जीवाचे कान करून ते समालोचन ऐकत असत.